सांगली शहर हद्दीमध्ये आज अचानकपणे सांगली शहर पोलिसांनी नाकाबंदी करीत अनेक वाहनांची तपासणी केली. गेल्या काही दिवसापासून सांगली शहरात चोरीची वाहनं त्याचप्रमाणे नियमबाह्य वाहनं मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्याचप्रमाणे अनेक वाहनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करीत शहरात फिरत असल्याचंही निदर्शनास आलं होतं. त्याचप्रमाणे वाहन चालवणाऱ्यांकडे परवाना नसल्याचे अनेक गोष्टींमध्ये स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे अनेक वाहनांची कागदपत्रेसुद्धा उपलब्ध नसल्यामुळं आज शहर पोलिसांनी ठिकठिकाणी आपली नाकाबंदी मोहीम राबवून अशा वाहनांची कसून चौकशी केली. त्याचप्रमाणे जी वाहनं बेकायदेशीर वागत असतील, जे वाहनांची कागदपत्र नसतील, अशा वाहनांवर कारवाईचा बडगाही शहर पोलिसांनी उगारला आहे. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करून अनेक वाहनं पोलिसांनी न्यायालयीन केसेससाठी ताब्यातही घेतली आहेत. यापुढच्या काळात सुद्धा बेकायदा वागणाऱ्या, त्याचप्रमाणे विनाप्रमाणा वाहन, त्याचप्रमाणे कागदपत्र सोबत नसणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. Hold on.